राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांनी केलेल्या बातमीचा राग मनात ठेवून त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांची हत्या झाल्याच्या घटनेचा मूर्तिजापुरातील सर्व पत्रकारांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर मूकनिदर्शने करून निषेध केला. हत्येला दोषी असलेल्या पंढरीनाथ आंबेकर याच्यावर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला कडक शिक्षा करा अशा मागणीचे निवेदन AJFC राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते. महानगरी टाईमचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांत वारिसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेडकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेडकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिसे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे सर्व पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सांगितले. आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पत्रकारांनी केली. यावेळी निवेदन देताना AJFC राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, संघटक अजय प्रभे, सरचिटणीस प्राध्यापक ELD सरोदे, प्रसिद्धीप्रमुख समाधान इंगळे, तालुकाध्यक्ष मिलिंद जामनिक, सचिव रोहित सोळंके, ज्येष्ठ पत्रकार दीपक नंदलाल अग्रवाल, डॉक्टर विजय वानखडे, देवानंद जामनिक, नाजूकराव खंडारे, प्रशांत चिंचोळकर, नागूराव तायडे, नितेश किर्दक, गौतम बनसोड, प्रकाश श्रीवास, निलेश तायडे, सचिन खरतडकर, सुनील वानखडे, विलास वानखडे, NK तायडे, स्वप्नील कगडे, अरविंद जामनिक, विनायक वानखडे, रतन हिरोळे, श्याम प्रांजळे आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर. AJFC अर्थात ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्र जिल्हा शाखा अकोला च्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना AJFC चे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब गणोरकर यांच्या नेतृत्वात पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या प्रकरणी निवेदन देण्यात आले. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आहे परंतु त्याची अंमलबजावणी नीटपणे होत नाही असं म्हणावं लागेल. आजही पत्रकारावरती निर्भीडपणे लिखाण करणाऱ्यावरती हल्ले होतात, त्यांचे खून केले जातात आणि आरोपी मोकाट फिरले जातात. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही वारिसे यांच्या हत्येचा निषेध करतो आणि शासनाने हल्लेकऱ्यावरती कठोर कारवाई करावी. भारतीय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणला जातो, परंतु त्यालाच पुढे संरक्षण असल्याचे दिसत नाही. आणि या घटनेतून हे सिद्ध झालं की पत्रकारांनी जर मुक्तपणे लिखाण केलं, काही बातम्या छापल्या, तर त्याचा खून केला जातो, त्याच्यावर हल्ले केले जातात. या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो.